मित्रांनो, मी विलास बेदरे। आज आपण आलो आहोत वाई तालुका कळमनुरी जिल्हा हिंगोली येथील एका प्रयोगशील शेतकऱ्याच्या सोयाबीन प्लॉट मध्ये। आपण बघू शकता की हा केडीएस 726 फुले संगम या सोयाबीनचा प्लॉट आहे। मित्रांनो, हे एकूण क्षेत्रफळ 1.5 एकर आहे। जी या क्षेत्रफळात या प्रयोगशील शेतकऱ्यांनी 2 बॅग म्हणजे सरासरी 60 किलो बियाण्याची पेरणी केली होती ट्रॅक्टरद्वारे। तर त्या वेळेस या शेतकऱ्याला 30 क्विंटल सोयाबीन झालेलं होतं। तर यावेळेस एक प्रयोग म्हणून केडीएस 726 या बियाची या शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर चलित पेरणी यंत्राद्वारे पेरणी केलेली आहे। आणि या 1.5 एकरच्या क्षेत्रफळामध्ये 22 किलो केडीएस हे बियाणं वापरलेलं आहे। आपण बघू शकता की बियाणाचं प्रमाण हे जास्त असल्याकारणाने सोयाबीनची पेरणी थोडी दाट स्वरूपात झालेली आहे। आपण बघू शकता की साधारण 2 ओळीतील अंतर हे 18 इंच पास आहे। आणि आपण बघू शकता की 2 रोपातील अंतर कुठं 6 इंच, कुठं 4 इंच, कुठं 8 इंच की आणि 9 इंच सुद्धा आलेलं आहे। ट्रॅक्टरने पेरणी केल्यामुळे हे अंतर हे कमी जास्त स्वरूपात झालेलं आहे। मित्रांनो, आपण बघू शकता की सोयाबीनच्या एकाच झाडाला की 100 ते 125 च्या आसपास शेंगा ह्या लागलेल्या आहेत। आणि आपण बघू शकता की आपण शेताच्या सेंटरला आहोत की सुपीक भागात नाही किंवा दुऱ्याच्या शेजारी सुद्धा आपण नाही। आपण बघू शकता की प्रत्येक झाडाला तेवढ्याच प्रमाणात शेंगाची लागवड झालेली आहे। सरासरी 100 ते 125 या प्रमाणात सोयाबीन शेंगाची लागवड ही आपल्याला झालेली दिसते। आणि आपण बघू शकता की रोप हे एकदम निरोगी आणि शेंगा सुद्धा एकदम टवटवीत आपल्याला दिसत आहेत। मित्रांनो, आपण बघू शकता की ही जमीन काळीची आणि सुपीक अशी जमीन आहे। आताच्या जमिनीला पाणी सुद्धा या शेतकऱ्यांनी दिलेलं आहे। मित्रांनो, हा सोयाबीनचा प्लॉट आता परिपक्व झाला असून 95 ते 96 दिवसाचा प्लॉट आहे। या प्लॉटमध्ये आतापर्यंत या प्रयोगशील शेतकऱ्यांनी फक्त 2 फवारण्या घेतलेल्या आहेत। यांच्या म्हणण्यानुसार यांनी आतापर्यंत या शेतात तणनाशक ही फवारणी घेतलेली नाही। तणनाशकाऐवजी यांनी एक वेळेस शेताची कोळपणी केलेली आहे आणि एक वेळेस मजुराच्या सहाय्याने निंदणी केलेली आहे। बरेच शेतकरी हे 4 किंवा 5 फवारण्या एक केडी सोयाबीनला घेतात आणि कोळपणी सुद्धा 2 ते 3 कोळपण्या घेतात आणि 2 वेळेस मजुराच्या सहाय्याने निंदणी करतात। तर आपण बघू शकतो की तणनाशक न वापरल्या कारणाने सुद्धा आणि एकच वेळेस कोळपणी झाली सुद्धा या शेतामध्ये तण आपल्याला अजिबात कुठं दिसत नाही। आपण बघू शकता जमीन तणनाशक विरहित अशी ही जमीन आहे आणि सोयाबीनचा प्लॉट सुद्धा टवटवीत आणि या प्लॉटवर आतापर्यंत कोणत्याही रोगाचा प्रादुर्भाव आतापर्यंत झालेला नाही। मित्रांनो, नक्कीच एक प्रयोग म्हणून या शेतकऱ्यांनी तणनाशकाचा वापर यावेळेस केलेला आहे। आणि आपण बघू शकता की मोठ्या प्रमाणात सरासरी 100च्या वर सोयाबीनला यावेळेस शेंगा सुद्धा लागलेल्या आहेत आणि शेंगा सुद्धा ह्या निरोगी टवटवीत आणि दाणेदार या प्रकारच्या आहेत। मित्रांनो, या प्लॉटला आपण किती उत्पन्न होत हे आपण नक्कीच समोरच्या भागात बघू आणि या शेतकऱ्याच्या प्रयोगाला किती प्रमाणात यश मिळतं हे आपण नक्कीच समोर बघू। मित्रांनो, आपल्याला केडीएस 726 या वाहनाची माहिती कशी वाटली नक्कीच कमेंटद्वारे कळवा आणि आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर्स आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय महाराष्ट्र।